नमस्कार, मी प्रशांत पाटील, सह्याद्री लाईव्हमध्ये आपलं स्वागत. दारवाड मिंचे बुद्रुकचा 5.5 कोटींचा रस्ता गेला खड्ड्यात. प्रशासनाचे दुर्लक्ष. तब्बल 5.5 कोटी रुपये खर्च करून बनवलेला भुदरगड तालुक्यातील दारवाड मिंचे बुद्रुक रस्ता मुदत संपण्यापूर्वीच उद्ध्वस्त होऊन रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना मोठमोठ्या खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यामुळे प्रवाशांना मणक्याचे विकार व वाहनांची कामे निघत असल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. निद्रिस्त प्रशासन या खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांकडे लक्ष देणार का असा संतप्त सवाल नागरिकातून उमटत आहे. दारवाड ते मिंचे बुद्रुक हा 6.5 किलोमीटरचा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून झाला. या रस्त्यासाठी 5.5 कोटी खर्च झाला आहे. या रस्त्याची 5 वर्षाची देखभाल दुरुस्ती ठेकेदाराकडे असताना देखील ठेकेदाराने या रस्त्याकडे एखादाही डुंकून न पाहिल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याचे नागरिक सांगतात. रस्ता उखडल्यामुळे अनेक अपघात झाले असून एका युवकास प्राणही गमवावा लागला. उद्घाटनापासून वादग्रस्त बनलेल्या या रस्त्यासाठी आंदोलनही झाली. बसरेवाडी येथे गावालगतच रस्त्याला शेणाच्या गारे असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरुंद बनत चालला आहे. मिंचे खोरीला या गारगोटीला जोडणारा हा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे. दोन्ही बाजूंनी गटर्स नसल्यामुळे पाणी रस्त्यावर वाहून रस्त्याला ओढ्याचे स्वरूप येते. प्रवाशांना खड्ड्यातून व पाण्यातून वाट काढत जीव मुठीत धरून अडचणींचा सामना करत प्रवास करावा लागतो. कोट्यवधी रुपये खर्च करून खड्ड्यात गेलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा व निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी मिंचे परिसरातून होत आहे.